पुणे महापालिका स्मार्ट सिटी योजनेतून बाहेर पडणार अशी चिन्ह आहेत. स्मार्ट सिटी योजनेसाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याची 15 डिसेंबर ही अंतिम तारीख होती. त्याआधी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्तावाला मान्यता घेऊन राज्य सरकारमार्फत प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणं अपेक्षित होतं. पण विशेष सभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही. हा प्रस्ताव 4 जानेवारीच्या सर्वसाधारण सभेपर्यंत पुढे ढकलण्यात आलाय. त्यामुळे 15 तारखेपर्यंत हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जाणार नाही हे आता स्पष्ट झाले. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसेनं स्मार्ट सिटी योजनेचा हा प्रस्ताव हाणून पाडला. भाजप आणि शिवसेनेचा या प्रस्तावाला पाठिंबा होता. 15 तारखेपर्यंत विनंती करून सन्माननीय लोकप्रतिनिधींशी चर्चा करून 15 तारखेपूर्वी याच्यावर निर्णय व्हावा, जेणेकरून पुण्याचा समावेश ह्या पहिल्या टप्प्यामध्ये स्मार्ट सिटीज मिशनमध्ये होईल आणि आपल्या शहराला त्याचा फायदा मिळू शकेल हे करण्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत. या शहराचं नाव जागतिक पटलावर जाण्याची मोठी संधी आज पुणे शहराने गमावलेली आहे आणि या तिन्ही पक्षांना ही याची किंमत निश्चितपणे भविष्यात मोजावी लागेल. 1 तास अगोदर आम्हाला त्याची कागदपत्रं दिली गेली आणि 1 तासामध्ये 3,500 कोटीचा बोजाचा कुणी निर्णय करायचा, म्हणून आम्ही म्हणलं की आमच्या सगळ्या सभासदांचा हट्ट होता की बाबा आपल्याला वेळ दिला पाहिजे, नीट वाचलं पाहिजे आणि नीट वाचल्याशिवाय ह्याला मान्यता द्यायची का विरोध करायचा हा ते अभ्यास केल्याशिवाय करू नये असं आमचं मत होतं. योजनेसाठी केंद्र सरकारकडून फक्त 500 कोटी मिळणार तेही 5 वर्षात, म्हणजे दरवर्षी फक्त 100 कोटी रुपये. स्मार्ट सिटी योजनेसाठी करवाड करण्याचा प्रस्ताव आहे. 3500 कोटींच्या स्मार्ट सिटी प्रस्तावातील 2500 कोटी रुपये बाणेर, बालेवाडी या भागासाठी खर्च होणार. विशेष म्हणजे हा भाग आधीच विकसित झालाय. उर्वरित शहरासाठी फक्त 1,000 कोटी राहतात. पुणे शहराचा विकास आराखडा राज्य सरकारने स्वतःच्या ताब्यात घेतला होता. विकास आराखडा मंजूर करण्यासाठी महापालिकेला मुदत दिली नाही, त्याचाही वचपा अशा प्रकारे काढल्याची चर्चा महापालिकेत रंगली. स्मार्ट सिटी योजना राबवण्यासाठी स्पेशल पर्पज कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे. या कंपनीमार्फत स्मार्ट सिटी योजना राबवली जाणार आहे. त्यात नगरसेवकांना जास्त प्रतिनिधित्व नसेल. ही एक प्रकारे महापालिकेच्या अधिकारांवर गदा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून. नितीन, स्मार्ट सिटी योजनेला महापालिकेचा इतका थंड प्रतिसाद का, काय नेमकी कारण आहेत, काय राजकारण खेळलं जात आहे? हेमाली, आज सर्वसाधारण सभेमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली नाही, याचाच अर्थ पुणे शहर स्मार्ट सिटी योजनेतून बाहेर पडलेलं आहे हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसेनं या योजनेला विरोध केलेला आहे. त्यासाठी त्यांनी जी कारणं दिलेली आहेत त्यामध्ये महत्त्वाचं कारण आहे की या योजनेचा गाजावाजा खूप झाला, प्रसिद्धी खूप झाली. प्रत्यक्षात केंद्र सरकारकडनं फक्त 500 कोटी रुपये येणार आहेत आणि बाकीचे पैसे कर्जामधून किंवा महापालिकेला उभारायचे आहे. त्याचबरोबर ही योजना संपूर्ण शहरासाठी नाही आहे तर आता फक्त एका भागासाठी आहे आणि बाणेर, बालेवाडी या भागाचाच विकास केला जाणार आहे आणि हा भाग आधीपासूनच विकसित आहे आणि हा विकास करत असताना ते अधिकार महापालिकेला नाही आहेत तर एक स्पेशल पर्पज कंपनी, खाजगी कंपनी स्थापन केली जाणार आणि त्यामार्फत हा सगळा विकास किंवा ही सगळी कामं केली जाणार आहेत आणि त्यासाठी जो कराचा बोजा आहे तो सर्व पुणेकरांवरती पडणार आहे आणि जे उत्पन्न येणार आहे ते ह्या कंपनीला जाणार आहे आणि जी कर्जातनं रक्कम उभारली जाईल ती जर भरू शकली नाही ही कंपनी तर त्याचा बोजा देखील परत महापालिका येणार आहे. ही कारणं देत, प्रामुख्याने ही कारणं देत ह्या स्मार्ट सिटी योजनेला विरोध करण्यात आलेला आहे. मात्र भाजपच्या नगरसेवकांचा, शिवसेनेचा पाठिंबा होता, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेचा विरोध होता. पण आज जर काँग्रेसचं सरकार असतं, राष्ट्रवादीचं सरकार असतं तर याच नगरसेवकांनी या योजनेला पाठिंबा दिला असता आणि कदाचित भाजप सेनेने याला विरोध केला असता. म्हणजे एक राजकारण देखील आहे हे यामागे आहे हे स्पष्टपणे दिसतंय. हेमाली, थोडक्यात स्वेच्छेने मनपा याच्यातून स्मार्ट सिटी योजनेतून बाहेर पडली काय अशी शंका यायला बाब आहे. धन्यवाद नितीन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.